या ठिकाणी आदेशा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष यांना गौरवित करायचे. 2 मिनिट फक्त एवढा स्वागत. जिल्ह्याचे ऑडिटर आदरणीय ज्येष्ठ प्रवचनकार सुमंगलजी आहिरेगुजी यांच्या वतीने करीत आहोत. हिचाही आज 18वा वाढदिवस आहे. संकल्प साहेबांनी खरं तर पूर्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी केलेला आहे. मी पूजनीय भदंत दीपकजी महाथेरो यांना विनंती करेल की त्यांनी पूर्वाला या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद द्यावेत. पुष्पगुच्छ द्यावे तिथेच सामंती. पूर्वाला मी पूर्वाला सूचना आहे की त्यांनी बंदेजींच्या जवळ गुडघ्यांवरती बसायचंय अभिवादनाच्या मुद्रेत. पूर्वाचा आज 18वा वाढदिवस आहे आणि वाढदिवस हा कोणत्याही घरगुती वातावरणात खर्च न करता आपण तो समाजाचं काही देणं लागतो या उद्देशानं आज तो खर्च आपण समाजासोबत करूया या भावनेतून त्यांनी आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजकत्व स्वीकारलेलं आहे. आणि पूर्वाला शुभ आशीर्वाद मंगल आशीर्वाद या ठिकाणी पूजनीय भदंत दीपकजी महाथेरो देत आहेत. साधू 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 या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमान नानासाहेब आगडे यांना मी विनंती करेल की त्यांनी आपला शुभेच्छा संदेश या ठिकाणी 2 शब्दांमध्ये व्यक्त करावा. मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. साहेब या ठिकाणी 2 शब्दांमध्ये आपला शुभेच्छा संदेश व्यक्त करतील. भारतीय बौद्ध महासभा शाखा जामनेर यांच्या वतीने आज या ठिकाणी अतिशय सुंदर आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता समारोह या जामनेर तालुक्यातील बहुसंख्य संख्येने उपस्थित धम्मबांधवांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्ण होत आहे. या आयोजकांचं खरोखरच मला मानावे एवढे खूप खूप म्हणजे आभारास आपण सर्वजण पात्र आहात की अतिशय सुंदर आणि छानसा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या अखंड विश्वाला शांततेचा आणि करुणेचा महामार्ग दाखवणारे विश्वरत्न तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना या निमित्ताने प्रथमतः अभिवादन करतो. भगवान बुद्धांनी जो आपल्याला धम्माचा मार्ग दिलेला आहे यामध्ये त्रिसरण पंचशील असेल, आर्य अष्टांगिक मार्ग असेल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी उपस्थित सर्वांना या धम्माचा जे पालन आपल्याला सर्वांना करायचं आहे हा धम्मरथ जो आहे जो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे या कामी या उपस्थित सर्वांनी याचं दायित्व आपण सर्वांनी यामध्ये घ्यायचं आहे आणि या धम्माचं अतिशय व्यवस्थितरित्या पालन आपल्या सर्वांमार्फत होईल असं एक आव्हान व अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजकांनी आयोजित केला व या ठिकाणी मला उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याची जी संधी दिली या निमित्ताने मी आयोजकांचे विशेषतः दीपक भाऊ शिंदे आपल्या संपूर्ण परिवाराचं आणि या भारतीय बौद्ध महासभा जामनेर या संस्थेच्या सर्व सदस्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या आपल्या उपक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. हॅलो. तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विश्ववंदनीय कार्यास विचारास त्यागास सर्वोत्तम तिरवार अभिवादन करतो. पंचांग प्रणाम करतो.